नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण समवृत्त शंकूचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर कोन शिकूया. बघ मानस, आईने माझ्यासाठी हे विचित्र आकाराचे भांडे आणले आहे. हा तर समवृत्त शंकू, राईट सर्क्युलर कोन आहे. यामध्ये किती पाणी भरता येते थॉमस? मला नाही माहीत. जर ही लंबवृत्तचिती राईट सर्क्युलर सिलेंडर असती तर मी याचे उत्तर लगेच देऊ शकलो असतो. परंतु समवृत्त शंकवाकार राईट सर्क्युलर कोन भांड्याचे घनफळ व्हॉल्यूम आपण कसे शोधू शकतो? हे खूप सोपे आहे. चल, मी लंबवृत्तचितीच्या घनफळाने समवृत्त शंकूच्या घनफळाचे सूत्र कसे शोधायचे ते शिकवतो. अरे वा, याचा अर्थ ही गणिताची वेळ आहे. थॉमस, तू असे लंबवृत्त चितीच्या आकाराचे भांडे आणू शकतोस का, ज्याच्या तळाची त्रिज्या आणि उंची ह्या समवृत्त शंकवाकार भांड्याच्या समान असेल? नक्कीच, मी आत्ता आणतो. हे घे मानस. थॉमस, आता प्रथम आपण हे समवृत्त शंकवाकार भांडे पाण्याने पूर्णपणे वरपर्यंत भरूया आणि या पाण्याला वृत्तचिती आकाराच्या भांड्यात ओतूया. बघ थॉमस, वृत्तचिती आकाराच्या भांड्याचा काही भाग भरला आहे. आता आपण दुसऱ्यांदा शंकूला पाण्याने पूर्णपणे भरूया आणि वृत्तचिती भांड्यात घालूया. जसे की तुम्ही बघू शकता, वृत्तचिती अजूनही पूर्ण भरली नाही. आता आपण शंकूला तिसऱ्यांदा पाण्याने भरून वृत्तचितीमध्ये ओतूया. बघ मानस, वृत्तचिती पाण्याने पूर्णपणे भरली आहे. हो थॉमस, म्हणूनच आपण हा निष्कर्ष काढू शकतो की तीन शंकूचे घनफळ एका वृत्तचितीच्या घनफळाच्या समान आहे. याचा अर्थ, जर शंकू आणि वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या आणि उंची एकसारखी असेल तर त्या शंकूचे घनफळ वृत्तचितीच्या घनफळाच्या एक तृतीयांश, 1/3 असेल. आणि तुला माहीत आहे की लंबवृत्तचितीचे घनफळ पाय आरचा वर्ग आणि एचच्या गुणाकार इतके असते, जिथे आर त्याच्या तळाची त्रिज्या आणि एच उंची आहे. म्हणूनच आपण समवृत्त शंकूच्या घनफळाला अशा प्रकारे वृत्तचितीच्या घनफळाच्या 1/3 लिहू शकतो, जिथे आर शंकूच्या तळाची त्रिज्या आणि एच त्याची उंची आहे. अरे वा मानस, चल मी समवृत्त शंकूच्या घनफळाचे सूत्र लगेच सूत्रांच्या वहीमध्ये लिहितो. थॉमस, कारण तुझ्या शंकवाकार भांड्याची जाडी खूप कमी आहे, आपण त्याला नगण्य मानू शकतो. जितकी जागा पाणी ह्या शंकवाकार भांड्यामध्ये व्यापत आहे ते त्याच्या घनफळा इतके असेल. म्हणून आता फक्त आपल्याला ह्या समवृत्त शंकूच्या सूत्रामध्ये ह्याच्या तळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आणि उंची 14 सेंटीमीटर अनुक्रमे आर आणि एचच्या जागी लिहून सोडवायचे आहे. आणि मग आपल्याला ह्या समवृत्त शंकवाकार भांड्याचे घनफळ मिळेल. समवृत्त शंकवाकार भांड्याचे घनफळ 132 घन सेंटीमीटर आहे आणि आपल्याला हे माहीत आहे की 1 मिलीमीटर हे 1 घन सेंटीमीटरच्या समान असते. म्हणूनच आपण हे म्हणू शकतो की ह्या समवृत्त शंकवाकार भांड्यामध्ये 132 मिलीलिटर पाणी भरता येईल. चल थॉमस, आता आपण आपल्या जगात परत जाऊया. मग आपण तुझ्या या भांड्यासाठी
तुझ्या आईचे आभार मानून तिच्यासाठी ह्यामध्ये आईस्क्रीम करूया. ह्या व्हिडिओमध्ये आपण समवृत्त शंकूचे घनफळ, व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर कोन शिकलो. आपण शिकलो एक, समवृत्त शंकूचे घनफळ, व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर कोन काय असते. दोन, समवृत्त शंकूचे घनफळ, व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर कोन कसे शोधायचे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे बघूया.